साहेब सरकारच्या जाहिरातीवरती फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचेच फोटो असतात असा आरोप काँग्रेसने केलाय, नेमकं काय सांगा? हा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलेला असं मला वाटतं. मी मला असं वाटतं की काही गैरसमजून किंवा काही त्याच्यात झालं असेल, पण भविष्यामध्ये होणार नाही याची महाविकास आघाडीची सगळी लोक दक्षता घेतली. काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कुणकुण अजून सुरू आहे. मी या प्रोसेसमध्ये कधी नसतो, पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोनिया गांधी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार अतिशय सक्षमपणानं चाललं आहे आणि सक्षमपणानं 5 वर्ष हे सरकार पूर्ण करेल. पण फक्त त्यांनी म्हटलं होतं की फक्त राष्ट्रवादी आणि सेना या दोघांचेच नेते, त्याचं उत्तर दिलं नाही. तिन्ही आहेत हे सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आणि सोनिया गांधी मॅडम आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. म्हणून या सरकारला 5 वर्ष धोका नाही. जे काही समज गैरसमज असतील ते दूर करण्यासाठी नेते मंडळी सक्षम आहे. मागच्या प्रकाशात आपण म्हणलं की जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदली हा त्याचा पर्याय आहे, पण तरी बदली झाली.